खातं झालं आपण लावून घ्यायचं. पहिले वर्ष रिफंड देतोय काय काय आणि 7-8 वर्षात जिरून जाते. नाशिक जिल्ह्यात किती कलमाची झाडं आली जिरली तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करावं. उद्याच्या 2024 विधानसभेच्या निवडणुकीतल्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं होत असलेल्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादा माजी आमदार आदरणीय विनायकराव बापू या निवडणुकीतले शिंदे कुटुंबियाचे उमेदवार रणजित भैया मी वेळेअभावी सर्व व्यासपीठाची माफी मागतो. रणजित भैयाने माळशिरस तालुक्यातल्या सिनियर नेत्यांचं नाव घेतलं आणि सगळ्यांचं नाव घेतलं. पंढरपूर तालुक्यातल्या सिनियर नेत्यांच्या नावामध्ये भयांकडून आप्पा काकांचं नाव तेवढं विसरलं होतं. तर बाकीचे सगळेच माळशिरस पंढरपूर आणि वाडा तालुक्यातले सगळे ज्येष्ठ मंडळी तुम्ही उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी तरुण मित्र पत्रकार बंधू वेळ बराचसा झालाय. तुमच्याही सहनशीलतेचा अंत बघितला पाहिजे कारण 10:30 पासून जवळजवळ आता 4 वाजलेले आहेत. या निमित्तानं बोलत असताना या तालुक्यामध्ये निवडणुकीची मतं मागायचा शिंदे कुटुंबियाचा काही ही पहिला प्रसंग नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिंदे कुटुंबियाचा प्रतिनिधी या ठिकाणी मतं मागण्यासाठी ज्या ज्या वेळी आला कैलासवासी बहुंच्या पासून ते आदरणीय दादा मी आणि आता तिसरी पिढी आमची सुरू होती अनेक इलेक्शन मध्ये अनेक वेळा तुमच्या पुढे मत मागायचा प्रसंग आला. तुम्ही कैलासवासी बहुंच्या पासून शिंदे कुटुंबियावरती विश्वास ठेवला. '72 बहुंना आमदार केलं, दुर्दैवानं 76 बहुंचं निधन झालं. त्यानंतर आदरणीय दादांना पहिली राजकारणातली संधी तुम्ही सगळ्या मंडळींनी जिल्हा परिषदेच्या 1980 निवडणुकीमध्ये पहिली संधी त्या ठिकाणी दिली आणि बहुच्या निधनानंतर बहुची आमदारकी मिळवायला दादांना 24 कालखंड झाला. मध्ये आदरणीय विनायक बाप्पा आपल्या विचाराचे म्हणून काही 2 टर्म त्यांनी काढल्या पण 76 नंतर 24 कालखंड त्या ठिकाणी दादांना सुद्धा आमदार व्हायला लागला. मी राजकारणामध्ये आलो 90 मी ग्रामपंचायतीचा मला वाटतं सरपंच झालो. 96 सभापती झालो. मधीच मला वाटलं आपण मी आमदार व्हावं. 2001 कारण समाजात सगळे कलाकार असतील पेटवतील.
आणि पुन्हा जायला अजून शिकत बी बसले. म्हणजे या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की राजकारण हे एवढं सोपं नाही. कारण मलाही 2000 ला वाटलं होतं आमदार फॉर्म भरायला 14 आले मला. आणि 19 ला आमदार दादांनाही भाऊ वडील आमदार होते म्हणून आमदार व्हायला 24 वर्ष करावे लागले. रणजितबाईंनी काही दिवस काढले. रणजितबाईंनी त्याच्या राजकारणाची सुरुवात 2000 माझ्यानंतर सत्तेपासून केली. पंचायत समिती असेल, बाकीचं दूध सण असेल, कारखानदारी असेल, त्याच्याही आयुष्यातली 24 वर्ष गेले ते. आता त्याच पण तेवढं वय झालंय की आता आमदार. आता ह्या वेळेच्या आमदारकी तर मी बघतोय त्याच्या राहिला काय चाललंय कोणत नाही कळलंच. आता ती शब्द मला वापरता येणार नाही कुठला महिना आहे काय काय चाललंय. होत तस काय काय महिन्यात होत स्वप्न बी पडते तू. तसाच प्रकार वाटायला लागला तुझ्या. समाजातली परिस्थिती बघायला पाहिजे. बरं आम्ही आमदार झालो, दादा आमदार झाले, एका विचारसरणीत आमदार झालो आम्ही. ते काय मिरवायसाठी शोभेसाठी नाही झालो. किंवा कारखाना आला म्हणून आमदार व्हावं वाटलेलं नाही. ती पिढ्यानपिढ्याची परंपरा आहे म्हणून वाटत गेलं की बाबा आपल्या पूर्वजांना काय केलंय, समाजासाठी काय केलं, आणि त्याच्यासाठी दम काढला. मी आमदार झालो पण आमदार झालो ते म्हणून काय कारखानदार झालं म्हणून आमदार नाही वाटलं. पहिल्यांदा काम केलंय स्वतःच्या मिरवण्यासाठी म्हणून आमदार की नाही घेतले, समाजाच्या कल्याणासाठी म्हणून केली. आणि आज उठसूट कुणी उठतय म्हणजे शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपणही बघतो की निसर्गाचा नियम आहे. जुनं जे आहे आणि परिपक्व आहे तेच टिकत. कलमाचं झाड आपण लावतो आंब्याचं पहिल्या वर्षी फळ देतोय काय काय, आणि 7-8 वर्षात जिरून जात आहे. नाशिक जिल्ह्यात किती कलमाची झाडं आली जिरली तुम्हालाही सगळ्यांना माहित आहे. मी या निमित्ताने आपल्याला एवढं सांगेल की हे प्रसंग काही नवीन नाहीत आपल्याला. नेते मंडळींवरती विश्वास ठेवून चालायची ही तर भाऊंपासूनची परंपरा आहे आपली. पण आता नेते मंडळींचंही नेचर वरच्या काय झालंय सगळ्या राज्यानं बघितलं. राजकारणाची परिस्थितीच बदलली ना. राजकारणाची परिस्थितीवरची बदलली. आता तुम्ही बघताय की नेते मंडळी निष्ठेला किती मार्क देतात, त्याला किती मार्क देतात, उड्या मारणाऱ्याला किती मार्क देतात. त्यांच्याकडे मूल्यमापनाच्या डिग्र्याच चेंज झालेत. आता ह्याही गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. बरं हे प्रसंग काय आपल्यावरती नवीन नाही. म्हणजे अनेक राजकारणामध्ये उदाहरणं घडते आणि आता तर ती प्रवृत्ती नेते मंडळींची लय वाढत चालली. घात सुद्धा करायचा असेल तर जिथं विश्वास ठेवला त्याचाच घात करता येतो. आपली संस्कृती काय आहे की विश्वासानं एखाद्याच्या मांडीवर मान दिली तर ती ठेवायची आपली संस्कृती. पण नेते मंडळांची कशी आहे ती माहित नाही. त्याचे अनेक उदाहरणं मीही बघितलेले आहेत. बघितलेले 2009 उदाहरण आहे. तुम्ही तिकीट डिक्लेअर केली आणि त्याच्यानंतर मग लोकांनी ठरवलं असाच मेळावा झालेला होता. शेवटी लोकांच्या पुढे कोणाचं चालत नाही. आम्ही लोकांचाही आदर करतो, नेते मंडळींचाही आदर करून राजकारण करतो. आत्ताचा सुद्धा झालेला निर्णय बाहेर घेतला असेल तो कशासाठी घेतला, लोकांचंच मत होतं की बाबा असं असं करावं.
म्हणून घेतला ना. पण शेवटी लोकही हुशार आहेत. मागच्या वेळी 2009 ला बघितलं असेल तुम्ही, असं झालं. ऐन वेळेस तिकीट दुसऱ्या जरी क्लिअर केलं, लोकांनी निवडणूक हातात घेतली, काय परिणाम झाले ते बघितले तुम्ही. मी या निमित्ताने एवढंच म्हणेल की आम्ही दोघं भाऊ काय उन्हाळी पांढरं नाही झालेलो. आता आमच्या या आयुष्यातली काही वर्ष आम्ही समाजासाठी दिलेली आहेत. निवडच काय कोणाच्या मेहरबानीवरती येतो हेतो राहतोय असंही समजायचं काय कारण नाही. ठीक आहे ना, राजकारणामध्ये निष्ठा, काम, विकास करायचंच आहे आपल्याला. ह्याचा अर्थ असा नाही ना, ह्याही गोष्टीचा सगळ्या मंडळींनी विचार करणं गरजेचं ना. आणि त्या दृष्टीने माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आम्ही दोघंही सांगतोय की तुम्ही घ्यायचा का निर्णय पाहायला अपक्ष उभा करायचा. झाला नेते मंडळी काय निर्णय घ्यायचा आहे ती घेऊ द्या. मी तुम्हाला यासाठीच विचारतोय की 9 लाही असाच प्रसंग आपल्यावरती आणला. आपण त्यावेळेस असं ठरवलं आणि त्या पद्धतीनं आम्ही तुमच्यावरती दादा आणि आम्ही आमच्या आयुष्यातली जी काय दादाची 40 वर्ष घालवलेली आहे, माझ्या आयुष्यातली 30 वर्ष घालवलेली आहे आणि त्याला साक्षी ठेवून तुम्हाला सगळ्याला विचारतोय की बायाला उद्या दगा फटका होईल का किंवा करायचं कोणाच्या डोक्यात असेल तर बिलकुल चुकीचा शब्द काय घेऊ नका. माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या दिलेल्या शब्दावरती आम्ही सगळेजण मिळून विश्वास ठेवून बायाला उभा करतोय. त्या विश्वासाला कुठं कुठं खरा जाऊन देऊ नका. एवढीच विनंती करतो, आपल्या सगळेजणांचं आभार व्यक्त करतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.